ग्रंथ श्रीदास बोध दशक एकोणिसावा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करिणारा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः राजाद्यास गुणा सिद्धरामेश्वराय नमः राजाद्यास गुणात् निसर्गदत्ताय नमः श्रीराम ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुना करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती। हा आता जो सध्या महिना सुरू आहे इंग्रजी वर्षाचा तो आहे मार्च, आणि यावर्षीचा हा मार्च महिना म्हणजे आपल्या दृष्टीने अगदी काय म्हणतो पर्वणी आहे, पर्वणी। जसा श्रावण महिना हा आत्मज्ञानासाठी अध्यात्मासाठी अगदी पर्वणीच असतो, तसा यावर्षीचा हा मार्च महिना आपल्यासाठी एक पर्वणी आहे। बघा तुम्ही, मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीला होळी होती, यावर्षी होळी, होळीचा सण होता 6 तारखेला। नंतर 9 मार्चला तुकाराम बीज होती, आणि आज आहे 13 मार्च, आज आहे एकनाथ षष्ठी, नाथषष्ठी ज्याला म्हणतात। नंतर मला वाटतं आता येणार आहे 22 तारखेला पाडवा आहे ना, पाडवा। त्यानंतर आपल्या भाईजींची काय असतं, वाढदिवस असतो की पुण्यतिथी असतो, भाईजींचा उत्सव आहे। आणि मग आहे पुन्हा भाऊसाहेब महाराजांची काय जयंती आहे, भाऊसाहेब महाराजांची जयंती उत्सव असतो। म्हणजे 5-6 कार्यक्रम ह्या मार्च महिन्यातच यावर्षी आहेत, म्हणजे उत्सवांची पर्वणी, अध्यात्मज्ञानाची पर्वणी, श्रवणाची पर्वणी, अशी आनंदाची पर्वणी। आज आहे एकनाथ षष्ठी म्हणजे आता तिथे एक कुठे पैठणला आज षष्ठी, उद्या सप्तमी आणि मग अष्टमी, 3 दिवस उत्सव असतो हां पैठणला। आणि तिथून पैठणच्या पासून जवळ ते एक आता ते काय तो किल्ला आहे, तो देवगिरीचा किल्ला, तिथे किल्लेदार होते नाथ महाराजांचे जे सद्गुरू होते, गुरु जनार्दन स्वामी, ते तिथे किल्लेदार होते, आणि तिथेही त्यांचं पूजास्थान त्या किल्ल्यावर आहे आणि समाधी आहे जनार्दन स्वामी, तिथेही उत्सव असतो 2-3 दिवस, हा तिथेही उत्सव असतो। तिथी लक्षात ठेवा, तर आजची जी तिथी आहे नाथांची जन्मतिथी म्हण काय, ती आहे फाल्गुन वद्य षष्ठी ना, षष्ठी। तर जनार्दन स्वामी त्यांचे जे गुरु, त्यांची जन्मतिथी फाल्गुन वद्य षष्ठी, त्यांनी समाधी घेतली, देह ठेवला, ती तिथीसुद्धा हीच होती फाल्गुन वद्य षष्ठी। बर, नंतर स्वतः जनार्दन स्वामींना जे त्यांच्या सद्गुरूंचं म्हणजे श्री दत्तात्रयांचं दर्शन झालं ते याच तिथीला, फाल्गुन वद्य, वद्य म्हणतात कोणी कृष्ण म्हणतात, कृष्ण पक्ष म्हणतात, फाल्गुन वद्य षष्ठी। आणि एकनाथ महाराजांना त्यांच्या गुरूंनी दत्तात्रयांचं दर्शन घडवून आणलं ते सुद्धा याच तिथीला, फाल्गुन वद्य षष्ठी। आणि नंतर एकनाथ महाराजांनी
समाधी म्हणजे तो गोदावरीमध्ये आपला देह विसर्जित केला, समाधी घेतली, जलसमाधी म्हणतात ती याच तिथीला. तर ह्या तिथीचं असं हे फार वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे फाल्गुन वद्य षष्टीचं, नाथ षष्टीचं लक्षात ठेव. आता आजचा समास जो आहे आपल्या दासबोधातला जो समास आहे तो आहे पहिलाच समास आहे 19व्या दशकातला. 10, 19वा दशक आणि मागचा 18वा दशक लक्ष द्या. समर्थांचा दासबोध जवळजवळ सांगून त्यांनी पूर्ण केलेला आहे, 20 दशक आहेत आणि हा 18वा आणि 19वा दशक बघा लक्ष तुम्ही दिलं. 4 ध्यानात येईल की अध्यात्मज्ञान सांगून झालेलं आहे पूर्ण. अशावेळी समर्थ समग्र जीवनाचा विचार करतात. म्हणून 18व्या दशकामध्ये बघा त्या दशकाचं नाव आलेलं आहे एक जिनस बहुजिनसी. अध्यात्मज्ञान हे एक जिनसी झालं पण सर्व जीवन जे आहे ते बहुआयामी जीवन आहे. माणसाला जीवनात सर्व प्रकारच्या काय समस्या म्हणा किंवा जीवनाचं समग्र आकलन स्वतः त्याने करून घेतलं तरच त्याचं जीवन परिपूर्ण होणार. जीवनाच्या विविध तऱ्हा, जीवनाच्या कळा, जीवनाच्या झळा त्याने पाहिल्या आणि काय सोसल्या म्हणा, सहन केल्या म्हणा की त्यातून मार्ग काढला, पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचं निवारण करून मार्ग काढला आणि त्याने वाटचाल केली तर त्याचं जीवन ते परिपूर्ण होणार. आणि त्या परिपूर्णतेला आत्मज्ञानाची परिपूर्णता लाभणार. म्हणून एकांगी एक विचारी किंवा एक सुरी असं समर्थांचं सांगणं तुम्हाला कुठेही आढळणार नाही. आता समर्थ जे आहेत, समर्थ आणि तुकाराम मागे आपण पाहिलं हे एका काळातले आहेत आणि त्याच्या आधी 201 वर्ष 200 म्हणजे एकनाथ महाराजांचा काळ असं म्हणतं की 1533 त्यांचं जन्मवर्ष असं जर पाहिलं तर 1533 काही लोक म्हणतात, काही लोकांना नाही ते मान्य. 1533 ते 1599 असा काळ आहे समर्थांच्या, एक जीवनपट जीवनकाळ आहे 66 वर्षांचा. ह्या 66 वर्षांमध्ये एकनाथ महाराजांनी जे कार्य केलं ना त्या काळात बघा, मुघलांचा काळ होता, मुघल आक्रमण होतं आपल्या देशावर, अशा काळामध्ये त्यांनी एक जे कार्य केलेलं आहे त्याला दुसरी तोड नाही इतिहासामध्ये. या महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये समर्थांचं कार्य हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची ग्रंथसंपदा तर एवढी म्हणजे भांडार आहे नुसतं. काय त्यांनी निर्मिती करून ठेवलेली आहे, साहित्य निर्मिती, वाङ्मय निर्मिती. भागवत तर प्रसिद्धच आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, अनेक प्रकारची अभंगांची रचना आहे, भारुडं आहेत, गवळणी आहेत, नाना प्रकारची पद रुक्मिणी स्वयंवरचं आहे तुम्हाला बोललो मी. इतरही अनेक ग्रंथ त्यांचे आहेत आणि त्या दृष्टीने तो काळ बघा, विषमतेचा, जातीभेद, धार्मिक आक्रमण ह्यानी सगळं जनता त्रस्त असताना म्हणजे एक प्रकारचा अंधार युगच म्हटलं पाहिजे त्याला, असताना एक प्रकाशाची वाट, आत्मज्ञान, आत्मिक प्रकाशाची वाट त्यांनी दाखवली सबंध महाराष्ट्राला.
त्यापूर्वी बघा एक आपल्या ह्या महाराष्ट्राच्या या अध्यात्मजीवनामध्ये हे चार पाच संत आहेत ना, त्या संतांची एक परंपरा आणि त्यांचं एक कार्य तुम्हाला दिसतं. अगदी पहिलं नाव घेतलं तर अगदी नामदेवांपासून, नामदेव संत नामदेव, आसेतू हिमाचल म्हटलं पाहिजे असं त्यांनी भारत भ्रमण केलेलं होतं त्या काळामध्ये. म्हणजे अगदी खाली अगदी कन्याकुमारीपासून ते वर पंजाब दिल्ली हा जो संबंध भारतवर्ष आहे तो त्यांनी पायाखाली घातला होता त्या काळामध्ये. आणि म्हणून त्यांची विविध प्रकारची रचना आहे, त्यात हिंदी भाषेमधलं पण त्यांचे अभंग रचना आहे. आणि ते त्यांचे जे अभंग आहेत ना ते पंजाब म्हणजे शीख धर्माचा जो गुरुग्रंथ आहे ग्रंथ साहेब त्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहे नामदेवांची अभंग रचना. हा असा एक श्रेष्ठ संत आहे नामदेव. त्यानंतर मुख्य महत्त्वाचे ते आहेत आपले ज्ञानेश्वर ज्ञानदेव, ज्ञानेश्वरीचे कर्ते आणि वारकरी भागवत धर्माची ज्यांनी रुजवात केली स्थापन केलं ते ज्ञानेश्वर, ज्यांच्या अवतीभोवती संतांची एक मांदियाळी उभी राहिली आणि समतेचं आणि आत्मज्ञानाचं त्यांनी जे प्रसार कार्य केलं ते अलौकिक आहे. म्हणून जे म्हटलेलं आहे ना की अभंग आहे तो ना प्रसिद्ध अभंग आहे ज्ञानदेवे रचिला पाय आणि शेवटी म्हटलेलं आहे तुका झालास एक कळस, ते यथार्थ आहे. एकनाथ महाराजांनी ते कार्य जे ज्ञानेश्वरांचं कार्य राहिलं ते पुढे पूर्ण केलं. अगदी त्यांची समाधीसुद्धा त्यांनी उजेडात आणली आळंदीची आणि तिची पुनर्स्थापना केली. ज्ञानेश्वरीचे पाडभेद आणि त्यातले दोष सगळे काढून टाकून ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपामध्ये नाथ महाराजांनी एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तुम्हा आम्हाला उपलब्ध करून दिली, तर त्यातही बरेच पाडभेद निर्माण झालेले होते. नाथ महाराजांचं एकनाथांचं हे कार्य तर तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण नाथांच्या नंतर अगदी म्हणजे नामदेवांची ज्ञानेश्वरांची आणि एकनाथ महाराजांची जी भक्ती त्यांनी तुम्हा आम्हाला दिली ती भक्ती पुढे समर्थाने म्हणजे भक्तीतून ज्ञान भक्तीतून आत्मज्ञान आणि मग विरक्ती आणि पुन्हा त्यातून त्या विरक्तीबरोबरच समाजधारणेचं कार्य. काही लोक म्हणतात की संतांनी महाराष्ट्राला टाळकोटेपणा दिला, नाही संतांनी समाजधारणा केली त्या काळामध्ये आणि ह्या समाजाला टिकवून ठेवलं, धर्माला टिकवून ठेवलं, संस्कृतीला टिकवून ठेवलं, अध्यात्मज्ञान टिकवून ठेवलं आणि त्या दृष्टीने समर्थांचं रामदासांचं कार्य दिसेल. आणि ह्या सगळ्याची फलश्रुती शेवटी जीवनामध्ये पाहिजे आणि ती तुकारामांनी तुम्हा आम्हाला दिली उपलब्ध करून. तुकारामांनी प्रत्यक्ष जीवनामध्ये कलहाने संघर्षाने भरलेलं त्या काळात तो दुष्काळ होता अशा त्या परिस्थितीमध्ये स्वतः काय म्हणूया हाल अपेष्टा सहन करून दुःख क्लेश सहन करून संघर्षमय जीवनातून वाटचाल करत स्वतः आत्मप्रेरणा कशी टिकवून ठेवायची आपल्या ठिकाणची आत्मज्ञानाची. आणि आत्मज्ञान हाच विठ्ठल आहे, हाच पांडुरंग आहे, आत्मज्ञाना वेगळा देव नाही हे जे संतांच्या शिकवणीचं सार आहे ना ते तुकारामांनी ठळकपणे दाखवलं. ते विठ्ठलाची वारी करायचे परंतु त्यांनी आत्मज्ञान हाच तो विठ्ठल आहे, बैसले ठाई पांडुरंग हीच तुकारामांची ही शिकवण आहे, लक्षात ठेवा. तर हां आजच्या समासाच्या संदर्भात सांगतो की
हा जो दशक आहे 18वा दशक आणि 19वा दशक त्याच समर्थ तुम्हा आम्हाला पुन्हा अध्यात्मज्ञान तुम्ही प्राप्त केलं किंवा प्राप्त करायचं असेल तर तुमच्या ह्या लौकिक जीवनाकडे सुद्धा तुम्ही अतिशय बारकाईने सूक्ष्मपणे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं जीवन तुम्ही घडवलं पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही अंग जीवनाची तुम्ही अशी नीटनेटकी आणि भक्कमपणे करून ठेवली पाहिजेत. कुठेही कुचराई ढिलेपणा असता कामा नये. नाथांनी तेच सांगितलेलं आहे. नाथांनी भागवतामध्ये भक्ती कशी तुम्ही कराल, भक्तीचं श्रेष्ठत्व काय आहे, भक्तीतून मुक्ती कशी आणि मुक्तीच्या नंतर ज्ञानोत्तर पुन्हा भक्ती कशी हे भागवतामध्ये सांगितलं. समर्थांचं कार्य ते आहे जे भागवतामध्ये त्यांनी तुम्हा आम्हाला श्रीकृष्ण आहे तिथे केंद्र बघून तो श्रीकृष्णसुद्धा तुमच्या हृदयामध्ये जे तिळा इतकं जे बिंदूलं आहे तुम्हाला जे कळतं आपण आहोत असं ते तिळा इतकं बिंदूलं हे कृष्णरूप आहे आणि ते कृष्णरूप ते तिळा इतकं बिंदूल आहे म्हणजे त्या तुमच्या आत्मज्ञानामध्येच परमात्मस्वरूप आहे. बैसले ठाई पांडुरंग म्हणजे तुमच्या ठिकाणीच आमचे महाराज सांगतात नेहमी आम्हाला तुम्हा आम्हाला जगाला आय एम दॅट म्हणून जे महाराजांनी आम्हाला सांगितलं तुम्हा आम्हाला ते काय आहे तर तू ह्या सर्व ब्रह्मांडाचा निर्माता आहेस. तुझ्या ठाई अवघ ब्रह्मांड आहे जे कृष्णाने दाखवलं ओके ना ब्रह्मांड आपल्या ठाई म्हणजे तू परमात्माच आहेस. आत्मा हाच परमात्मा आहे आणि आत्मा म्हणजे आत्मज्ञान. तुला जे बसल्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी कळतं आपण आहोत मी आहे हे आत्मज्ञान हेच ईश्वर स्वरूप आहे परमेश्वर स्वरूप आहे परमात्मस्वरूप आहे. तेव्हा तुझा वेगळा देव नाही तुझा वेगळा धर्म नाही तुझा वेगळं दुसरं काहीच नाही. ही स्वरूपाची महती तुझी भक्ताची महती म्हणजे भक्तच देव आहे. देवा वेगळा भक्त नाही आणि भक्ता वेगळा देव नाही देवाला अस्तित्व नाही. तुमच्या ठाई जो भाव तुम्ही धराल ईश्वर भाव तिथे देव उभा राहतं. म्हणून एकनाथ महाराजांचं ते प्रसिद्ध आहे की भाव तोची देव भाव हाच देव आहे. तर तो भाव जसा तुम्ही भाव ठेवाल तसा तुम्हाला देव प्राप्त होईल. तर ह्या 19व्या लेखनक्रियेबद्दलचं समास आहे ठीक आहे. तर लेखनक्रिया का सांगतात त्या काळामध्ये सगळं जे ज्ञान आजच्या काळात हे कॉम्प्युटर बिम्प्युटर सगळं काय आलेलं आहे हो पण ज्ञान साठवून ठेवण्याची संग्रह ज्ञानसंग्रह करण्याची एकमेव मार्ग होता तो म्हणजे लेखनाचा. आणि म्हणून लिहून ठेवणं लेखन हे अतिशय महत्त्वाचं ठरलेलं होतं अगदी प्राचीन काळापासून ते आजतागायमध्ये लेखन लेखन फार महत्त्वाचं होतं. त्या सर्व वेद म्हणा काही म्हणा जे जे अपौरुषेय वाङ्मय म्हणतो आपण उपनिषद म्हणा काही महाकव्य म्हणा सगळी जी काय आहेत ती त्या लेखनामुळेच तुमच्या आमच्यापर्यंत आज राहिलेली आहेत. ऋषींचं सगळं जे काही ज्ञान आहे किंवा ह्या सगळ्या शास्त्रांचं शास्त्रज्ञांचं या सगळ्या दृष्ट्या संत महानुभावांचं जे काही ज्ञान आहे ना ते लेखनामुळेच टिकून राहिले ना ग्रंथांमुळेच टिकून राहिलं. तर लेखन क्रिया ही अतिशय अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणून पहिलाच समास त्यांनी या कुठचा समास त्याला काय शिकवण हा या हे हा जो दशक आहे ना तो शिकवणीचा आहे. बघा तर समर्थांची ही शिकवण आहे नाथांची सुद्धा शिकवण अशीच आहे की तुमचं जीवन तुम्ही समर्थ करा
जीवनामध्ये तुम्ही स्वतः समर्थ व्हा, मग तुमच्या सगळ्या त्या ज्या काही कार्याला म्हणा किंवा जीवनाला म्हणा अर्थ प्राप्त होईल, असं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. तर लेखन क्रियेबद्दल ते सांगतात, कारण ग्रंथ महत्त्वाचे आहेत, ग्रंथातून ज्ञान प्रसार होणार, ज्ञानसंग्रह ज्ञानप्रसार होणार, आणि जे काही कार्य तुम्हाला म्हणजे संताला महात्म्याला जे काही कार्य करायचं आहे महंताला ते कार्य सिद्धी जाणार. किंवा लेखन क्रियेचं महत्त्व काय आहे आणि अतिशय सुंदर तुमचं लेखन कसं सुंदर पाहिजे वगैरे ह्याच्याबद्दलचं अगदी बारीकसारीक तपशील समर्थन या समासात दिलेले आहे. पुढचेही समास जे काही आहेत ना, ती समासांची नुसती नावं जरी तुम्ही लक्षात घेतली तरी तुम्हाला कळेल की एक संपूर्ण जीवनाचा समर्थ इथे विचार करतात. 19व्या दशकामधले काही समास तुम्ही सांगू शकता. पुढचा मला वाटतं जो दुसरा आहे ना समास, तो आहे विवरण. विवरण असं त्याचं, विवरण म्हणजे अगदी स्पष्टीकरण, स्पष्ट करून सांगतायत एक एक गोष्ट एक एक गोष्ट, म्हणून त्याचं नाव आहे विवरण. खरं तर हा 18वा दशक आणि 19वा दशक म्हणजे विवरणच आहे, म्हणजे त्यांच्या अध्यात्मज्ञानाची शिकवणीची विवरणं तुम्हाला ह्याच 10 समास 18व्या दशकातला आणि 10 समास 19व्या दशकातली अशी ही 20 विवरण, म्हणजे आम्ही जेव्हा शिकवायचो म्हणजे आमच्या त्या एज्युकेशनल मेथडॉलॉजीमध्ये तुमचं शिकवण्याचं उद्दिष्ट काय, मूळ उद्दिष्ट काय आहे, कुठचाही धडा किंवा कुठचाही पाठ काय शिकवाल, तेव्हा त्याचं उद्दिष्ट तुम्ही ठरवलं पाहिजे की ह्या गोष्टीतून तुमचं उद्दिष्ट काय आहे शिकवण्याचं, आणि नंतर बारीक सारीक तपशीलातमध्ये तुम्ही काय शिकवणार आहात त्याचं त्या उद्दिष्टांची त्याला निरीक्षण तुम्ही स्पष्टीकरणं दिली पाहिजेत, म्हणजे त्याला काय म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह्स स्पेसिफिकेशन्स स्पष्टीकरणं. तर ती स्पष्टीकरणं म्हणजे ही विवरणं आहेत. हे 20 दशकातले हे 20 समास म्हणजे विवरणच आहेत, अगदी तुम्ही लक्षात घ्या. गहूजी नसी म्हणून सांगताना जे विषय आलेले आहेत आणि आता इथे शिकवणीमध्ये जे विषय आले आहेत. बघा पुढचा समास मला वाटतं काय, तो करंट लक्षण आहेत, म्हणजे माणसाच्या ठिकाणी दोष कोणते असतात आणि त्यामुळे कोणते कोणते दुःख भोग त्याला भोगावे लागतात, तो करंटपणा कसा तो त्याने नाहीसा केला पाहिजे, आणि तो नाहीसा केल्यावर त्याच्या ठिकाणी कोणते उत्तम गुण निर्माण व्हावेत होतात ते सांगण्यासाठी पुढचा समास आहे तो सदैव लक्षण आहे. सदैव लक्षण, प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही उत्तम गुणांची जोपासना करा, उत्तम गुण तुम्ही अंगीकारा, हे सांगण्यासाठी सदैव लक्षण आहे. नंतर आता बघा अध्यात्मामध्ये पहिली गोष्ट एक आहे की देह अमान्य केलेला आहे, शरीर मी नाही असं तुम्ही म्हटलंच पाहिजे आणि ते तसं आहे, हे सर्व संतांच्या शिकवणीचं किंवा अध्यात्माचं सार काय आहे की देह मी नाही. पण समर्थांची किंवा एकनाथ महाराजांची सुद्धा शिकवणीमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्यक्ष जीवन तुम्हाला जगायचं आहे ना, ते जगणं तुमचं जे आहे ते देहाबरोबरचं आहे, देहाच्या सोबतीचं आहे, देह तुम्ही नाही, देह तुम्ही नसता, कधीच नसता, परंतु प्रपंचामध्ये या प्रवृत्ती मार्गामध्ये तुम्हाला देहाला सोबत म्हणतो देह चिकटलेलाच आहे ना, देहाला सोबत घेऊनच तुम्हाला चालावं लागतं, तुम्ही चालत वाटचाल करता आयुष्याची, तेव्हा देहमान्य याच्या मागे सुद्धा देहात्मनिरूपण आलेलं आहे. त्या याच दशकामध्ये 19व्या दशकामध्ये एक समास आहे की देहाला मानलेला आहे, देह आहे असून मग तिथे देहमान्य केलेलं आहे त्याने, कारण प्रपंचामध्ये संसारामध्ये त्याच्यासोबत वाटचाल करायची आहे असते म्हणून. बरं, हे सगळं करत असताना अध्यात्मामध्ये आणखी एक गोष्ट आहे की आमच्या महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य की सद्गुरूवर तुमच्या बुद्धीचे प्रयोग करू नका. म्हणजे तुमची बुद्धी चालवू नका, सद्गुरू आज्ञाप्रमाण माना, असं एक
आहे सांगितलेलं आणि ते यथार्थ आहे. परंतु आमच्या महाराजांनी सुद्धा उत्तम प्रकारे शिक्षण घ्या, उत्तम प्रकारे संसार करा, तुमचंही लग्न कार्य होऊ द्या, कौटुंबिक जीवन मुलंबाळ होऊ द्या, अशा प्रकारे वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. कारण समर्थांच्या शिकवणीचाही तो भाग आहे, सद्गुरु परंपरेतून तेच तुम्हा आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. नाथांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये तुम्ही आम्ही हे पाहू शकतो, कारण त्यांनीसुद्धा संसार केला, पूर्ण संसार केला आणि अतिशय सुखाचा संसार केला. त्यांच्या पत्नीने म्हणजे गिरिजाबाईंनी त्यांना अगदी उत्तम प्रकारे साथ दिली, हां साथ दिली. खूप अनेक उदाहरण पण आहेत, उदाहरणं पण आहे. म्हणजे त्या मला आत्ता आठवलं, त्या पंक्तीमध्ये कोणीतरी तो पंगत बसली होती ना, कोणीतरी टवाळखोर ब्राह्मण आला आणि काहीतरी त्याने नाथांना अशी खोड काढली, काहीतरी नाथांची काहीतरी खोड काढली तिथे. पण मला गिरिजाबाईंची आठवण का आली की नाथांची खोड काढल्यानंतर त्याने काय केलं, तो ब्राह्मण गिरिजाबाई वाढत होत्या ना, त्यांच्या कमरेवर जाऊन बसला. आता त्या एवढ्या शांतचित्त स्थिरचित्त नाथ महाराजांच्याच पत्नी, आणि त्यांनी काय नाही प्रतिक्रिया कोणत्याही प्रकारची काही वेगळी अशी दिली नाही की त्रासल्याची किंवा काही चिडल्याची. नाथ महाराजांनी असं म्हटलं त्यांना, बाई सांभाळा त्याला, पडेल बिडेल कमरेवरून तुमच्या. हो म्हणे, मी माझ्या हरीला जसं कमरेवर घेतलं आहे आणि सांभाळलं ना, तसंच यांना पण सांभाळीन असं म्हटलं. हे पाहिलं तो खजिला. म्हणजे गिरिजाबाईंची का आठवण झाली की आपल्या पतीबरोबर, म्हणजे तिकडे तुकारामांच्या बरोबर आवलीची आठवण येताना आपल्याला एक वेगळं चित्र दिसतं, परंतु इथे नाथ महाराजांच्या सोबत ज्या गिरिजाबाई आहेत प्रपंचामध्ये, त्यांच्या परमार्थामध्ये सुद्धा त्यांच्या सहचारिणी, त्यांची आठवण मुद्दा मी ते तुम्हाला देतो की जीवनामध्ये किंवा प्रपंचामध्ये सर्व प्रकारचं जीवन तुम्हाला जगावं लागतं. मग प्रपंच दूर करून काही दूर सारून काही परमार्थ तुमचा नेटका होणार नाही. अगदी तुम्ही संन्यास जरी घेतलं तरी कुठे गेलं तरी शेवटी खायला अन्न तर लागतं ना. अनेक संन्यासी बघा कुठेतरी जातात आणि जिथे जातात तिथे पुन्हा आश्रम निर्माण करतात, म्हणजे तिथेही प्रपंच त्यांचा सुरूच होत राहतो की होतोच ना. तर कुठेही जा, शेवटी ही पोटाची झोळी आहेच, तो अन्नधर्म आहे, देहाला जगवायचं आहे. तर बुद्धीचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करा. बुद्धीचं महत्त्व काय आहे आणि तुमच्या जीवनाला एक आकार द्या, तुमच्या आध्यात्मिक जीवनाला एक आकार द्या, तो पण त्या बुद्धीचं. म्हणून बुद्धिवाद याच्यावर एक समास पुन्हा समर्थांनी सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बाजूला संत सांगतायत की प्रयत्नांची काही गरज नाही वगैरे, पण इथे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे प्रापंचिक जीवनामध्ये आणि पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा यत्न कसा यत्न हाच देव आहे, यत्न तोचे देव जाणावं असं समर्थ सांगतात. इथे एक समाज पूर्णतनी यत्न निरूपणावर केलेलं आहे, यत्न निरूपण केलं. पुढे तर जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाधी, म्हणजे लग्न कार्यसुद्धा उपाधीच आहे, शेतीवाडी करणं किंवा काय दुकानदारी करणं किंवा काय नोकरी करणं उपाधीच आहे. पण उपाधी उपाधीमध्ये गवसू नये, उपाधी जीवनामध्ये आहे. म्हणजे एकाच वेळी तुम्ही कोणाचे बाप असता, कोणाचा पती असता, कोणाचा मुलगा असता, कुठे तुम्ही शिक्षक असता किंवा कुठे नोकरीवर लेखनिक असता, कामगार असता, राजा असता, रंक असता, ह्या सगळ्या तुमच्या जीवनात तुम्हाला उपाध्या आहेत. पण उपाधीमध्ये सापडू नये, कारण उपाधी काही खरी नाही. उपाधी ही वरवरची आहे, मूळ तुमचं जे आहे ते अस्सल आहे, ते जाणायचं आहे तुम्हाला. किंवा ते तुम्ही जाणल्यावर उपाधी किती वरवरची आहे हे तुम्हाला कळतं खरं ना. नंतर शिकवणीच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं शेवटचा पुन्हा नववा काहीतरी समास आहे, तो राजकारणावर आलेला आहे. म्हणजे समग्र जीवनामध्ये आज तर राजकारण सगळीकडे
कसं राजकारणाची बसबस पुरी झालेली. आमचे महाराज तर सांगायचं की राजकारण म्हणजे गचकरण आहे, आणि आज ते आणखीच झालेलं आहे गचकरण. राजकारण म्हणजे गचकरण आहे, परंतु राजकारण म्हणजे व्यवहारातला शहाणपणा असाही त्याचा एक अर्थ आहे. तर राजकारणसुद्धा याच्यावर समर्थाने एक समासपूर्ण राजकारण ह्या विषयावर दिलेलं आहे, लक्षात घ्या. आणि संपूर्ण शिकवणीचा, समर्थांच्या सर्व शिकवणीचा मूळ गाभा कुठे असेल तर तो विवेक करणं. विवेक त्यात मग शुद्ध विवेक आत्मज्ञानासाठी. जीवनामध्ये तुम्हाला विवेकानेच मार्ग काढावा लागतो प्रत्यक्ष जीवनामध्ये, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत, जन्मल्यापासून ते मरणापर्यंत, अगदी आरंभापासून ते शेवटपर्यंत विवेकच करतो माणूस. बुद्धिवाद आहे आणि त्यात पुन्हा हा शेवटी एक समाज समर्थांनी विवेकावर दिलेला आहे. तर ही जी शिकवण आहे, शिकवणीचा हा समास आहे. लेखनक्रिया एक सुरुवातीला आहे म्हणून लेखनक्रियेचा उल्लेख केला आपण समासाला म्हणून, परंतु सबंध शिकवण जी आहे समर्थांची ती तुम्हाला काय म्हणू, आत्मिक अर्थाने, आत्मज्ञानाच्या अर्थाने, अध्यात्मज्ञानाच्या अर्थाने समर्थ करण्याची आहे, एक लक्षात घ्या. तेव्हा आज आहे नाथषष्ठी, तेव्हा नाथषष्ठी म्हणजे एकनाथ, बरोबर ना. तुम्ही आम्ही जी उपासना करतो ती एकनाथाचीच उपासना करतो. काय जी काही उपासना जी काय आहे ही एकनाथाची आहे. तुमचं आत्मज्ञान हाच तो एकनाथ आहे. त्या आत्मज्ञाना वेगळा नाथ नाही, दुसरा. आणि म्हणून नाथांच्या भागवताची जी तो आहे तुमच्या त्याच्यात तिथे पूजेला मांडलेला आहे भागवत. त्याच्या सुरुवातीला पहिलाच भागवताची जी सुरुवात जी केलेली असू दे भागवताची जी सुरुवात नाथांनी केलेली आहे त्या पहिल्याच काय म्हणतात त्याला प्रकरणामध्ये पहिला जो अध्याय त्याच्या सुरुवातीला नाथांनी आपल्या श्रीगुरूंचं म्हणजे जनार्दन स्वामींचं त्यांनी स्मरण केलं. बघा है ना, काही चुकलं तर सांगा, आठवून सांगतो की काय स्मरण. पहिलं जे आहे ते ओम नमो श्री जनार्दन अशी ती सुरुवात आहे. जनार्दन स्वामींचं त्यांनी आपल्या सद्गुरूंचं त्यांनी ते स्मरण तिथे केलं, ओम नमो श्री जनार्दन. आणि पुढे जे म्हटलंय ते लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. तो सद्गुरू कसा, मग तो ते एकनाथ म्हणा आपण, तो जो एकनाथ आहे. नाथ म्हणजे तुमचं स्वरूप, हां लक्षात घ्या, परमात्मा स्वरूप, सद्गुरू स्वरूप. तर ते कसं आहे त्यांनी म्हटलं तिथे, ओम नमो श्री जनार्दना. नाही भव अभव भावना, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा ध्यान करता, काय समाधी म्हणा, ध्यान म्हणा, काय करता, काय भजन करता, ते तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही काय कुठे पोहोचायचं आहे, तुम्ही स्वरूप म्हणून काय आहे, कसं आहे, तर ते ह्या इथे नाच सांगतात. नाही भव अभव भावना, भावना म्हणजे विचार. तिथे असा काही विचार नाही, काही झालं भव आणि झालं नाही. बघा तुम्ही जेव्हा मुळाकडे येता, तुमच्या असण्याचं मूळ म्हणून जे आहे, जे तुमचं असणं आहे स्वरूप, ती काय स्थिती आहे, स्थिती नसलेली स्थिती असं ज्याला म्हटलेलं आहे, स्टेटलेस स्टेट. काही जिथे झालेलं नाही, नाही भव अभव, झालेलं नाही आणि झालं आहे, घडलं आहे, त्याची कुठची बातमी नाही, त्याची आठवण नाही. म्हणजे झालेल्याची, होऊन गेलेल्याची जे काही आहे जन्मानंतरची,
तो तिथे विचार नाही. आणि पलीकडे जे आहे अलीकडचं आणि पलीकडचं आणि जन्मापूर्वीचं असं म्हणूया जे आहे म्हणजे अभव जे आहे भव आणि अभव याची जिथे वार्ता लेश नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा काळ वेळ धर्म क्रिया याचा जिथे स्पर्श नाही असं जे अस्पर्श आहे शिवस्पर्श म्हणा त्याला परंतु जे अस्पर्श कोणत्याही प्रकारचा स्पर्श नसलेलं तुमचं असणं जे आहे ते सद्गुरु स्वरूप आहे असा जनार्दन स्वामींचा ते उल्लेख करतात. काय तिथे जन्मानंतर मीतूपणा निर्माण झालेला आहे तर तिथे मीतूपणा नाही बरोबर ना मीतूपणा नाही तिथे न देखोनी मी तूपणा असं काहीतरी तिथे तिथे मी तू मी हा भावच नाही त्यामुळे तू हा भावसुद्धा नाही तो मला तिथे दिसत नाही तुझ्या ठिकाणी सद्गुरूच्या ठिकाणी न देखोनी मी तूपणा अशा त्या श्रीचरणाला आमचे महाराज त्याला म्हणतात आत्मज्ञान हाच तो श्रीचरण आहे तुला तू आहेस जे कळतं ना ते आत्मज्ञान तो श्री चरण आहे ते सद्गुरूचं स्थान आहे सद्गुरु राजा सद्गुरु राजाचं ते स्थान आहे मोक्षाचं स्थान ते आहे तुझं आत्मज्ञान अशा त्या सद्गुरूंचं ते स्मरण करतात. आणि पुढे एक सुरुवात आहे प्रारंभ आहे म्हणून श्री गणेशाचा उल्लेख करतात एकनाथ सद्गुरूंचं स्मरण तिथे सद्गुरूंचं स्मरण म्हणजेच त्या श्री गणेशाचं स्मरण म्हणजे एकोहम असं जे म्हटलेलं आहे एकोहम आणि म्हणून त्यांनी त्या गणेशाचं वर्णन करताना शब्द प्रयोग केलेला आहे तो एकदंता असं म्हटलेलं आहे नमन श्री एकदंता असं त्यांनी म्हटले आणि पुढे म्हणतात एकपणे तूची आता आता हा शब्द अर्थ लग आता म्हणजे हीच स्थिती वर्तमान स्थिती जिथे भूत नाही आणि जिथे भविष्य नाही त्या शब्द त्या स्थितीचं अगदी अचूक वर्णन ह्या आता या एका शब्दामध्ये नाथांनी केलेलं आहे. सद्गुरूंचं असणं ह्या एका शब्दातून व्यक्त अगदी पूर्ण व्यक्त होतं बघा आता आता एकपणे तूची आता तू एकच आहेस एक रस तू आहेस एक रूप स्वरूप तू आहेस गणेश सद्गुरू तू आहेस असं म्हटलं आहे. आणि हे सगळं जे बहुविध आहे अनेकविध आहे त्याच्यामध्ये एकी दाविसी त्याच्यामधली एक रूपता तू स्वतः आहेस निजरूप म्हणून आत्मरूप म्हणून म्हणजे अनेक झालेलं आहे अनेक झालेलं आहे पण एकात्मता एक रसता अजिबात ढळलेली नाही बिघडलेली नाही एकात्मता तू दाखवतोस दर्शवितोस अनेकविध झालास बहुविध तू झालास बहुजिनसी तू झालास परंतु तुझं एकरूप जे आहे ते अद्वैत जे आहे ते कधीच नाहीसं झालेलं नाही आणि होणार नाही असा तू आहेस असं तुझं स्वरूप आहे. पुढे त्यांनी म्हटले हे सर्व चराचर जे आहे ना त्याच्यामध्ये तू तुझा निवास आहे बरोबर तुझं माझी वासू वासू म्हणजे निवास चराचरा हे सर्व चराचर जे विश्व आहे ब्रह्मांड आहे त्याच्यामध्ये तुझा निवास आहे आणि सर्व तुझ्यामध्ये समाविष्ट आहे तुझ्या पोटामध्ये तू सगळं हे सगळं सामावून घेतलेलं आहे म्हणून गणपतीला जे लंबोदर म्हणतात म्हणून तुझं म्हणून बोली जे लंबोदरा आणि तुझ्यातच सगळं समाविष्ट समाविष्ट झालेलं आहे
म्हणून सगळ्यांचा सर्वांचा सोयरा तू आहेस, सोयरा खरोखर तूच आहेस असं म्हटलेलं. मग अशा ह्या तुला, अशा ह्या तुला सद्गुरु गणेशा जनार्दन स्वामींना म्हणतात, जे कोणी जाणत नाही, जे कोणी ओळखत नाही, म्हणजे सद्गुरु स्वरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला जे ओळखू शकणार नाहीत ना, ते संसारामध्ये कधी सुखी होऊ शकत नाहीत. म्हणून सुखाचा एकमेव मार्ग ह्या जीवनामध्ये आहे, तो म्हणजे आत्मज्ञान सद्गुरूला जाणणं, आत्मज्ञानरूपी गणेशाला, आत्मज्ञानरूपी सद्गुरूला, आत्मज्ञान ह्या स्वरूपाला, ह्या निजरूपाला जाणणं. हे जाणलं की हे मानवी आयुष्याचं जे विघ्न ओढवलेलं आहे, अरिष्ट ओढवलेलं आहे, संकट ओढवलेलं आहे, त्याचं निवारण होतं. म्हण असा सद्गुरू ना तू जो आहेस तो विघ्नहरू आहेस, ह्या संकटाचं हरण करणारा तू आहेस. आणि म्हणून हे विघ्नहर हे नाव स्वामी सद्गुरू केवळ तुम्हालाच शोभून दिसतं, तुम्ही विघ्नहर आहात. अतिशय सुंदर आणि समर्पक असं सद्गुरूंचं वर्णन नाथांनी अगदी भागवताच्या एकनाथी भागवताच्या सुरुवातीला केलेल्या दिसेल, तुम्ही पहा वाचा ऐका ते. आणि सद्गुरु स्वरूप काय आहे हे जाणा, हे ओळखा. आणि हे ओळखण्यासाठी भक्ती पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हां पुन्हा पुन्हा सांगतो, भक्ती हीच ज्ञानाची माऊली आहे. भागवताचं एकनाथी भागवताचं तर मी म्हणेन का ज्ञानेश्वरीचं म्हणा किंवा दासबोधाचं म्हणा किंवा भगवद्गीतेचं म्हणा, सार कशामध्ये असेल तर ते भक्तीमध्ये आहे. हां आणि त्या भक्तीतून जे प्राप्त होणार ते ज्ञान नंतर पुढे आहे. विवेक वैराग्य हे पुढच्या गोष्टी आहेत, पण मूळ आधार तुमच्या जीवनाला म्हणा, तुमच्या साधनेला म्हणा, तुमच्या ज्ञानदृष्टीला म्हणा, जो आधार असला पाहिजे तो भक्तीचा असला पाहिजे. आणि ती सद्गुरु भक्तीच असली पाहिजे, नाहीतर काही भवतरणोपाय दुसरा नाही, हे लक्षात ठेवा. आणि एकनाथ षष्टीच्या दिवशी एक नाथ जो आहे, जो तुमच्या हृदयात आहे, हां त्या हृदयस्थ एकनाथाचं स्मरण सतत जागतं ठेवा हृदयामध्ये, एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आणि त्या एकनाथाला, हृदयस्थ एकनाथाला सदैव स्मरा, मग त्याचा आशीर्वाद नाही, त्याच्या आशीर्वादाने तुमचं सर्व जग जीवन म्हणा, तुमच्यासोबतच्या सर्वांचं जो जो तुमच्या संपर्कात असेल त्याचं प्रत्येकाचं जीवन तुमच्या त्या भक्तीमुळे काय म्हणे सर्व काही सर्व काही सर्वांचा उद्धार होईल. सर्व तुम्ही उद्धार, तुमचा उद्धार होणार, तुमच्या काय म्हणतात इकडच्या 42 तिकडच्या 42 असं काय म्हणतात ना, आईकडच्या वडिलांकडच्या सर्व सर्व पिढ्यांचा उद्धार होईल. तुमच्यासोबत जे जे काही चराचर तिथे तुमच्या अवतीभोवती असेल त्याचा उद्धार होईल, असा हा या भक्तीचा आणि भागवताचा, नाथांच्या ह्या भागवताचा आणि नाथांच्या शिकवणीचा, समर्थांच्या शिकवणीचा, सद्गुरूंच्या शिकवणीचा हा गाभा आहे, हा हा संदेश आहे, तो लक्षात ठेवा. आणि आपलं जीवन यथार्थ करा. जय गुरु राजाधिराय सद्गुरुनाथ सगदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.